हे काय आहे हा? सगळे चिखलाचे पाय घरात आणले. मी आत्ताच लादी पुसतेले. तुमच्या बापाची नौकर आहे. मी 10 वेळा लादी पुसायला, लगेच कटका आणायचं आणि पुसून घ्यायचं. मी दमून आलो वगैरे मला नाही सांगितलं, लगेच पुसून घ्यायचं. बापरे, ते पाऊस झाला बघ इकडे. इकडे बेटा, इकडे हे बघ बातम्या बघ. तुम्ही जिकडे कुठे जाणार होता ना आता डॅमला वगैरे, तिकडे कुठे जायचं नाहीये. खूप पाऊस झालाय बाई. आई वाहून गेली. ती बघ वाहून गेली, रील काढत होती, वाहून गेली जी दरीमध्ये. अजिबात तुम्ही जायचं नाहीये कुठे. हो मी तुम्हाला सांगून ठेवते, यांना पाठवायचं नाही. तुमची पिकनिक वगैरे कॅन्सल. काय कोणाला भिजायचंय? आंघोळी करायला तुम्हाला नाकी नव्हे तर तुम्हाला भिजायला बरं आवडतं. कसं ते चिखलात जातात रे तुम्ही खालती ते गांडूळ बिंडूळ. बाई मला तर कसं तरी वाटतं. आपलं ना नशीब आहे की आपलं चांगलं घर आहे, आपण घरात राहतो. ते बाहेर बघा रस्त्यावर कसे फुटपाटवर जीवन काढतायत. हा तुम्हाला पण तसं दिलं पाहिजे, तीच तुमची लाईफ आहे. परत ते चायनीज ब्रेड घेऊन आलीस ना सडकं मडकं. हा कसं खातात ते चिखलाच्या पाण्याने बनवतात ते चायनीज ब्रेड. असं चिखलाचं पाणी येतं ते टाकतात आणि ते काही नूडल्स नसतात, गांडूळ असतात. गांडूळ खा अजून चायनीज ब्रेड आणि मरा. काय चाललं काय तुमचं? काय 10 वेळा चड्ड्या बदलता? इथे ऊन नाहीये, चड्ड्या वाळणार नाही. हा मग त्या घाला, त्या ओल्या चड्ड्या घाला. मग फोडे येतील बघा कसे ढुंगणाला. तो स्टँड घेऊया आपण. नाही तुम्ही ती ओली चड्डीच घालून जा कामाला. लगेच हे खाली जाऊन आणि हा तू पायाळू आहेस बाबा. हो याला काहीतरी ते स्टील किंवा लोखंडाचं द्या. हसू नकोस, ते घालून जा काहीतरी, नाही तर वीज पडेल अंगावरती. हो ऐका मी काय बोलते, मला जरा 2-3 हजार रुपये द्या. पोरांना छत्र्या लागते, मला छत्री लागते, तुम्हाला लागेल. तुम्ही ना फक्त त्या 150 वाला छत्र्या वापरा. 150 वाली छत्री 2 दिवस राहील. आपल्याला आता पूर्ण पावसाळ्याचा विचार करावा लागेल ना.